आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो। पालघर पाणजू बेटा नजीक समुद्रात जाणाऱ्या 6 बेकायदेशीर बोटींचा पाठलाग करून 2 बोटींसह 14 जणांना ताब्यात घेतलं आहे। पालघर पाणजू बेटानजीक समुद्रात बेकायदेशीररित्या जाणाऱ्या 6 बोटींचा पाठलाग करून 2 बोटींना ताब्यात घेत त्यातील 14 तरुण संशयितांना पकडण्यात कोस्ट गार्ड कमांडर विजय कुमार व त्यांच्या टीमला यश आले। या घटनेत 4 बोटी व त्यातील माणसे पळून जाण्यात यशस्वी झाले। ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे कुठलीही ओळखपत्रे, बोटीची नोंदणी आदी कागदपत्रे मिळाली नसल्यानं, तसेच त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशी असल्याच्या संशयावरून कोस्टगार्डने त्यांना वसई पोलिसांच्या ताब्यात दिलं। देशाला समुद्री मार्गाने येणाऱ्या संशयितांचा मोठा धोका असल्यानं डहाणू येथे कोस्टगार्डनं उभारण्यात आलेल्या हावरक्राफ्ट तळावरून समुद्रावरील हालचालींना रोखण्याचं काम चोखरित्या केलं जातं। कोस्टगार्ड, पोलीस, कस्टम आदी विभागांअंतर्गत शनिवारी कमांडर एम विजय कुमार, कमांडंट आर श्रीवास्तव आदी विभागाने सजग कोस्टल सिक्युरिटी एक्सरसाइज या मोहिमेअंतर्गत H-194 या हावरक्राफ्ट बोटीद्वारे समुद्रात तपासणी मोहीम राबवली होती। त्यावेळी सकाळी 11:30 पाणजू बेटानजीक डिग्री उत्तरेकडे बोटी रेती भरून वेगाने जात असल्याचे त्यांना पाहायला मिळालं आणि कॅप्टन विजय कुमार यांनी या हावरक्राफ्टनं त्या बोटींचा पाठलाग करायला सुरुवात केली। यातील 2 बोटी कोस्टगार्डनं ताब्यात घेतल्या, मात्र अन्य 4 बोटी खाडीच्या बाजूला असलेल्या तिवरच्या बाजूला किनाऱ्यावर होत्या। सर्व लोक त्या तिवरच्या जंगलात गायब झाले। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।